हाय गाइज, आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। त्यासाठी घेतलेले आहेत दोन उकडलेले बटाटे। मसाल्यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, कोथिंबीर, हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटणार आहोत। उकडलेले बटाटे आपण छोटे छोटे त्याचे काप करून घेतलेले आहेत। कोथिंबीर चिरून घेतलेले आहे। गॅसवरती कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आपण टाकतोय जिरं। वाटलेले मसाले छान परतवून घ्यायचे। सारे परतून झालेले त्याच्यामध्ये टाकतो आपण हळद। हिंग पावडर थोडस, मीठ चवीनुसार, सर्व परतवून घेतले। त्यानंतर आपण काप केलेले बटाटे टाकणार आहोत, कोथिंबीर चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर छान परतवून घ्यायची आहे। भाजी परतवून झालेली आहे। 2 मिनिट प्लेट ठेवून झाकून द्यायची। पुन्हा थोडं परतवून द्यायचे। प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात आपण। त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे, बारीकसे गोळे बनवायचे आहेत छान गोल। गोळे आपले पूर्ण बनवून तयार आहे। पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याला आपण छान वाटीचा आकार द्यायचे। त्याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची। भाजी भरून गोळा बंद करून घ्यायचे। तो छान बंद करून घ्यायचे।
पोहा पिठात घालून आपल्याला हलक्या हाताने लाटायचे आहे. हे पहा आपला पराठा तयार झालेला आहे. पराठा पण छान लाटून घेतलेला आहे. पॅन मध्ये तूप किंवा बटर टाकायचे आहे थोडस. त्यानंतर पराठा टाकायचा. परतवून घ्यायचे. पराठा वरती आपण पॅनने थोडस दाबायचे. त्यानंतर आपण बटर किंवा तूप लावून घ्यायचे. पराठा छान भाजलेले आहे. आलू पराठा तयार. सॉस बरोबर सर्व करायचा आहे.